मित्र हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 टॉपिक 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स पार्ट 2. सो इन प्रिवियस सेशन व्हॉट वी हॅव डिस्कस्ड अबाउट द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. सो हाउ Mendeleev put forth his periodic table by using a law which is called as Mendeleev's periodic law, which states that properties of elements are periodic function of their atomic masses. So apan he kal discuss kelele previous session madhe discuss kelela ahe ki Mendeleev's periodic table kasha paddhatine mandnyat ala ani tyacha te periodic table ja law varti based ahe to Mendeleev's periodic law ha pan apan discuss kela. This law states that properties of elements are periodic function of their atomic masses. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळी इलेमेंट्स हे ॲटॉमिक मासेसचा बेस घेऊन जर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडले तर त्याच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात, म्हणजेच पिरियॉडिसिटी दिसून येते प्रॉपर्टीजमध्ये, की ज्याला आपण पिरियॉडिक फंक्शन असं म्हणतो. अँड लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. इन नेक्स्ट पेज ॲट फर्स्ट सम क्वेश्चन्स आर आस्क्ड. वी विल डिस्कस दीज क्वेश्चन्स फर्स्ट अँड देन वी विल मूव फॉरवर्ड. So think about it, there are some vacant places in the Mendeleev's periodic table. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. At least three of these predicted atomic masses along with the group and period. So if you observe this periodic table, you will find some vacant places. यामध्ये तुम्हाला vacant places या table मध्ये दिसतात. For example, आता या ठिकाणी having atomic mass 44, पण इथं element चं नाव दिलेलं नाही. Atomic mass 68. Name of element is not here given. Then atomic mass 72. Again we have vacant place, म्हणजे element दिलेलं नाही पण त्याचा atomic mass इथं predict करण्यात आलेला आहे. Okay, so आपण हे तिन्ही identify केलं आणि ते काय आहे ते आपण पाहणार आहोतच. Then second question काय विचारलाय का, even आणखी एक पार्ट यामध्ये याचा group number 3 आहे आणि याचा period number 4 आहे या element साठी. फॉर इलेमेंट विथ ॲटॉमिक मास 44, देन ॲटॉमिक मास 68 असणारा इलेमेंट जो आहे त्याचा ग्रुप नंबर 3 आहे आणि पिरियड नंबर जो आहे तो 5 आहे. आणि सिमिलरली ज्याचा ॲटॉमिक मास 72 आहे हा इलेमेंट याचा ग्रुप आहे 4 आणि याचा पिरियड आहे अगेन 5th पिरियड आहे, हे आपल्याला इथं दिसतंय. अँड नाव लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट क्वेश्चन, ड्यू टू अनसर्टन्टी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द इलेमेंट्स a question mark is indicated before the symbol in the Mendeleev's periodic table. What are such symbols? So ata ya periodic table madhe kahi thikani element che je name ahet yamadhe uncertainty mhanje nishchit navhutam decide kela navhutam ki hech name asava ani tyamule tane kay kele ki asha element cha samor question mark dilele ahet. So you can see ma he kon konte asa prashna vicharlay. So you can see yt di then er असे काही क्वेश्चन मार्क आपल्याला दिसत आहेत, कारण या इलेमेंट इव्हन इथं सी असेल किंवा एल ए असेल. सो या इलेमेंटचे जे ॲटॉमिक मासेस नेम्स जे आहेत याच्यामध्ये अनसर्टन्टी असल्यामुळे असे सिम्बॉल्स वापरलेले आहेत या या इलेमेंटच्या साठी. अँड नाव लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट, मेरिट्स ऑफ मेंडेलियूज पिरियॉडिक टेबल. सो लेट अस डिस्कस मेरिट्स ऑफ द मेंडेलियूज पिरियॉडिक टेबल. सायन्स इज प्रोग्रेसिव, देअर इज अ फ्रीडम in science to revise the old inference by using more advanced means and methods of doing experiment. So science madhe aplyala ek provision ahe kiwa ek freedom ahe ki je old inferences ahe june je mudde ahe june je sandarbh ahe yavarti tumhi advanced research karun kiwa advanced experiment karun tumcha je mat ahe te mandu shakta. Okay, so these characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. आणि हे जे आहे ह्या सायन्सचा जो एक गुण आहे कॅरेक्टरिस्टिक आहे हे आपल्याला मेंडेल्यूच्या पिरियॉडिक टेबल मध्ये फॉलो केलेले दिसते. म्हणजेच मेंडेल्यूने काय केलं, याच्या अगोदर जे डोबे रॅनर किंवा न्यूलँडचे जे ऑक्टेव्स होते याच्यामध्ये ज्या ड्रॉबॅक्स राहिल्या होत्या त्या दूर करण्यासाठी त्याने काही एक्सपेरिमेंट केले आणि त्यानुसार त्याने त्या दूर करून आपलं एक टेबल समोर ठेवलेलं आहे. व्हाईल अप्लाइंग द लॉ दॅट प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस टू ऑल नोन इलेमेंट्स, Mendeleev arranged the elements with the thought that the information available till then was not final but it could change. पहा काय म्हटलंय, तर त्यानं जो लॉ यूज केलाय आपण जो आपण अगोदरच डिस्कस केला की प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस,
हा लॉ त्याने सगळ्या इलेमेंटसाठी अप्लाय केला. आणि मेंडेलीवने काय केलं, ही अरेंज द इलेमेंट्स विथ अ थॉट दॅट द इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज. आता हे मांडत असताना त्याच्याकडे जी इलेमेंटची इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्या वेळेपर्यंत ती फायनल असेल किंवा ती चेंज पण होईल अशा विचाराने त्यानं ते इलेमेंटची अरेंजमेंट केलेली आहे. ऍज अ रिझल्ट ऑफ धिस मेंडेलीज पिरियड टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आता या हे जे स्टेटमेंट आहे, मेंडेलीव अरेंज द इलेमेंट्स विथ अ थॉट दॅट द इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज, याचा प्रत्यय आपल्याला याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये दिसून येतोय. सो बघूया, द ॲटॉमिक मासेस ऑफ सम ऑफ द इलेमेंट्स वेर रिवाइज्ड सो ॲज टू गिव देम प्रॉपर प्लेसेस इन द पिरियड टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. सो हे पिरियड टेबल मांडत असताना मेंडेलीवने काय केलं, द ॲटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट्स वेर रिवाइज्ड, काही इलेमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाइज करण्यात आले, त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि त्या इलेमेंट्सना प्रॉपर प्लेस देण्यात आलेली आहे या पिरियॉडिक टेबलमध्ये अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आणि याचं एक एक्झाम्पल पण आहे, फॉर एक्झाम्पल प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09 वॉज चेंज्ड टू करेक्ट व्हॅल्यू 9.4 अँड द बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. सो यू कॅन सी हियर इज द बेरिलियम, याचा अगोदर कॅल्क्युलेट केलेलं त्यावेळी जे अगोदर कॅल्क्युलेट केलेलं ॲटॉमिक मास होतं हे होतं 14.09, पण मेंडेलीवने यामध्ये रिव्हाइज केलं, यामध्ये सुधारणा केल्या आणि बेरिलियमचा ॲटॉमिक मास 9.4 आहे असं त्याने प्रेडिक्ट केलं किंवा सांगितलं आणि तो बेरिलियम हा बोरॉनच्या अगोदर मांडला गेला. जर ते 14 असतं तर नक्कीच हा बोरॉन नंतर किंवा कार्बन नंतरही मांडला गेला असता. सो दॅट इज धिस थिंग इज रिव्हाइज्ड हिअर, दॅट इज ॲटॉमिक मासेस ऑफ सम इलेमेंट्स वेअर रिव्हाइज्ड अकॉर्डिंग टू मेंडेलीव्ह law or Mendeleev's experiment and observations. Okay, then now let us move to the second part ki jacha related apan ek question varti discuss kela hai. Mendeleev kept vacant places in the periodic table for elements which are not discovered till then. So Mendeleev cha time pare madhe je elements shodle gel navte asha elements sathi tana teen thikani vacant places thevlele ahet. Three of these unknown elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon. तर पहा काय म्हटलंय, मेंडेलीव kept some vacant or empty spaces in the periodic table for the elements that were not discovered at his time. त्याच्यावेळी ते element discover केले गेले नव्हते पण तरी पण त्याने काय केलं होतं, त्या periodic table मध्ये तीन ठिकाणी अशा जागा सोडलेल्या आहेत की जिथे इन फ्युचर ते element शोधले जाऊ शकतील असं त्याचं मत होतं आणि त्याचं prediction होतं आणि ते नंतर खरं ठरलेलं आहे ते बघूया आपण पुढे. So three of these unknown elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon. मग असे जे तीन एलिमेंट्स आहेत त्याने प्रेडिक्ट केले होते त्याला त्याने नावं पण दिली Ica boron, Ica aluminum and Ica silicon. From the known neighbors their atomic masses were also indicated as 44, 68, 72 respectively. आणि मग तुम्ही पाहू शकता त्याचे जे नेबर्स आहेत हे तीन ठिकाणी त्यानं ते ॲटॉमिक मासेस प्रेडिक्ट केलेत आणि जे नेबरिंग एलिमेंट्स आहेत त्यावरून त्यानं त्याचे ॲटॉमिक मासेस पण प्रेडिक्ट केलेले आहेत, मांडलेले आहेत. ओके, सो रिस्पेक्टिवली नॉट ओनली धीस, आणि एवढंच करून तो थांबलेला नाही, ही ऑल्सो प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ दीज इलेमेंट्स, या इलेमेंट्सचे प्रॉपर्टीज पण त्यानं प्रेडिक्ट केलेले आहेत. लॅटर ऑन दीज इलेमेंट्स वेअर डिस्कवर्ड, नंतर हे इलेमेंट शोधले गेले की ज्या तीन इलेमेंटसाठी त्यानं तीन एम्प्टी स्पेसेस ठेवल्या होत्या ते इलेमेंट भविष्यामध्ये शोधले गेलेले आहेत. सो वी हॅव स्कॅन्डियम, इका बोरॉन जो आहे त्याला आज आपण स्कॅन्डियम म्हणतो, नाऊ इट इज नोन ॲज स्कॅन्डियम, हे मॅच द पेअरसाठी विचारतात. इका ॲल्युमिनियम जो आहे त्याला आपण आज गॅलियम म्हणतो अँड इका सिलिकॉन जो आहे त्याला आज आपण जर्मॅनियम म्हणतो. सो हे इलेमेंट्स नंतर शोधले गेले and the properties of these elements matched up well with those of predicted by Mendeleev. आणि आपण अगोदरच पाहिले की या एलिमेंटचं फक्त त्यानं एम्प्टी स्पेस सोडून हे एलिमेंट भविष्यात सापडतील एवढंच नाही तर त्यानं त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पण प्रेडिक्ट केल्या होत्या. ही प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ सच एलिमेंट्स ऑल्सो अँड लॅटर ऑन प्रॉपर्टीज सच एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड, नंतर हे एलिमेंट शोधले गेले आणि इव्हन प्रॉपर्टीज ज्या प्रेडिक्ट केल्या होत्या मेंडेलीवने त्याबरोबर या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मॅच झालेल्या आहेत बऱ्यापैकी. So due to this success all were convinced about the importance of Mendeleev's periodic table. आणि हे झाल्यामुळे लक्षात घ्या की सर्वांना मेंडेलीवचं जे पिरियड टेबल आहे याचं महत्व लक्षात आलं. ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलीव्ह पिरियड टेबल.
प्रत्येक मेंडेलिव्हचं जे पिरोटेबल होतं याचं महत्व जे आहे याबद्दल प्रत्येक जण सहमत झाला, प्रत्येकानं याचं अप्रिशिएशन केलेलं आहे. धिस मेथड ऑफ अँड देअर फॉर धिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज ऍक्सेप्टेड इमिजिएटली. जसं आपण याच्या अगोदर डोबेरायनर्स पाहिले किंवा न्यूलँड्स ऑक्टिव्ह पाहिले, पण त्या मेथड ऍक्सेप्ट करण्यात आलं नाहीत. पण हे जे फाइंडिंग आलं डोबेर मेंडेलिव्हच्या पिरियड टेबल नंतर, यामुळे हे जे पिरियड टेबल आहे हे खरोखर इम्पॉर्टंट आहे आणि असं लोकांच्या लक्षात आल्यानंतर हे ऍक्सेप्ट करण्यात आलं. आणि आत्ताच आपण पाहिलं की काही इलेमेंटच्या त्यांना प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या होत्या. सो इका अल्युमिनियम जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज मेंडेलिव्हने जे प्रेडिक्ट केल्या होत्या आणि त्याला आज आपण गॅलियम म्हणतो, याच्या प्रॉपर्टीज जर आपण पाहिल्या तर त्या जवळपास सारख्या दिसतात. सो ॲटॉमिक मास ऑफ इका अल्युमिनियम विच वॉज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह अँड नाव इट इज कॉल्ड एज गॅलियम हॅव्हिंग ॲटॉमिक मास 69.7. सो जवळपास नियर अबाउट सेम आहे. डेन्सिटी इज ऑल्सो नियर अबाउट सेम. मेल्टिंग पॉईंट एक्झॅक्ट सांगितला नव्हता पण तो लो आहे असं म्हटलं होतं. आणि लो म्हणजे 30 डिग्री सेल्सिअस हा मेल्टिंग पॉईंट म्हणजेच हा लोच आहे. देन फॉर्म्युला क्लोराईड ऑफ दॅट कंपाऊंड विल बी ECl3. इका अल्युमिनियम जो आहे त्याचा क्लोराईडचा जो फॉर्म्युला आहे तो ECl3 असेल आणि तो खरोखर GaCl3 असा दिसतो. देन ऑक्साईडचा फॉर्म्युला पण जवळपास सारखा दिसतो. आणि याचं जे ऑक्साईड असेल हे एम्फोटेरिक ऑक्साईड असेल असं प्रेडिक्ट केलं होतं. आणि खरोखर गॅलियमचं जे ऑक्साईड आहे ते एम्फोटेरिक आहे. एम्फोटेरिक मीन्स ते ऍसिडिक आणि बेसिक हे दोन्हीही नेचर दाखवतं. सो द ऑक्साईड विच शोज ऍसिडिक एज वेल एज बेसिक नेचर इज कॉल्ड एज एम्फोटेरिक ऑक्साईड. सो इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, मेंडेलिव्हने जे प्रेडिक्शन केले होते हे 3 इलेमेंट साठी व्हॅकंट प्लेसेस सोडल्या, ते इलेमेंट नंतर डिस्कवर करण्यात आले आणि इव्हन त्याच्या ज्या प्रॉपर्टीज त्यांना प्रेडिक्ट केल्या होत्या त्या जवळपास तशाच दिसून आल्या त्या त्या इलेमेंटसाठी, हे आपल्याला इथून दिसून येतं. आणि म्हणून तर पिरियोडिक टेबल जे आहे मेंडेलिव्हचं हे त्यावेळी खूप फेमस झालं, पॉप्युलर झालं आणि ते ऍक्सेप्ट करण्यात आलं. सो ऍक्च्युअल अँड प्रेडिक्टिव्ह प्रॉपर्टीज ऑफ गॅलियम गिवन हियर. देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ह फॉर नोबेल गॅसेस इन द मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियोडिक टेबल. आता मेंडेलिव्हचं जे ओरिजिनल पिरियोडिक टेबल आहे यामध्ये नोबेल गॅसेससाठी जागा दिलेली नाही इथं, बट लक्षात घ्या. हाउएव्हर व्हेन नोबेल गॅसेस वेअर डिस्कवर्ड towards the end of the 19th century, Mendeleev created zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. आता हे इथं दाखवलेलं आहे. पण नंतर हे नोबेल गॅसेस शोधल्यानंतर मेंडेलिव्हने काय केलं, या पिरियड टेबलमध्ये आणखी एक ग्रुप ऍड केला की ज्याला झिरो ग्रुप असं म्हटलेलं आहे. सो ही ऍडेड दॅट झिरो ग्रुप इन द पिरियडिक टेबल, ओके, विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियड टेबल. आणि हा ग्रुप ऍड करताना त्यांना पिरियड टेबलमध्ये जे मूळचं पिरियड टेबल आहे याला कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब केलेलं नाही, विदाउट डिस्टर्बिंग इट. आणि हे पिरियड टेबलमध्ये जो नोबेल गॅससाठी जो ग्रुप ऍड केलाय तो व्यवस्थित फिट झालाय. म्हणजे पिरियड टेबलची जी सिमेट्री आहे एकसारखीपणा आहे, याला डिस्टर्ब न करता ते ऍड करण्यात आलेलं आहे. ओके, सो दॅट इज अबाउट द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. सो फर्स्ट मेरिट, इन शॉर्ट, फर्स्ट मेरिट इज वॉट, the atomic masses of some elements were revised. Then Mendeleev predicted 3 elements and he kept vacant places for these elements, and even he predicted atomic mass and properties of such elements. Later on these elements were discovered, and these elements are scandium, gallium and germanium, and even their properties matched very well with the elements which are predicted by Mendeleev. That is second merit of this Mendeleev's periodic table. And next is the noble gases which were discovered later, these gases can be placed without disturbing to the original periodic table separately in a zero group, and they fitted very well in this periodic table. So these are the merits of Mendeleev's periodic table. Now here one question is asked. Actually this question is very important to understand next part. So chlorine has two isotopes which are chlorine 35 and chlorine 37. So aplyala isotope mhanje maithe aahe, isotopes having same atomic mass, atomic number but different atomic masses. So chlorine che don isotopes ahet, yache atomic masses don ahet. Don isotope asliyamule pratyekacha atomic mass vegla aahe. We have chlorine 35 and chlorine 37. So he tyache atomic masses ahet tya don isotopes che. Their chemical properties are same. So where should be these be placed in Mendeleev's periodic table, in different places or in the same place? आता इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मेंडेलिव्हचं जे पिरियडिक टेबल आहे हे ऍटॉमिक मास वरती डिपेंड आहे. सो इलेमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू द इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ दर ऍटॉमिक मासेस. मग आता जर आपण याचा विचार केला तर क्लोरीन 35 अगोदर यायला पाहिजे आणि क्लोरीन 37 नंतर यायला पाहिजे. ओके, सो ते दोन डिफरंट प्लेसेसमध्ये यायला पाहिजे.
जर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा विचार केला. पण हे जे दोन आयसोटोप्स आहेत क्लोरीनचे, ह्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. आता जर केमिकल प्रॉपर्टीज सेम असेल तर ते एकाच ठिकाणी जायला मिळेल, म्हणजे इथं थोडंफार कन्फ्युजन आहे. आणि हेच तर आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, ही या पिरियॉडिक टेबलची एक ड्रॉबॅक आहे. दिस इज नथिंग बट ड्रॉबॅक ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, हाऊ टू प्लेस आयसोटोप्स, अँड वी विल डिस्कस इन द नेक्स्ट अपकमिंग पार्ट. सो डीमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. जे मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल आहे, यामध्ये ज्या काही डीमेरिट्स किंवा ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या आपण आता इथं डिस्कस करतोय. द होल नंबर ॲटॉमिक मासेस ऑफ इलेमेंट्स लाईक कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. Therefore, there was a ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. Means what? आता हे जे दोन elements आहेत, we have cobalt and nickel. The atomic mass, their atomic mass, if we convert their atomic mass into whole number, it will be same. So let us go back. So we have cobalt and nickel. We have cobalt here, where it is cobalt and nickel. So here you can see cobalt having atomic mass 59 and nickel also having atomic mass 59. So हा जो whole number मध्ये atomic mass जर आपण याचं convert केलं तर ते दोन्ही सेम आपल्याला दिसतंय. ओके, येतात तर दोन्ही सेम दिसून येत असल्यामुळे आता कन्फ्युजन असं आहे, ॲम्बिग्युटी म्हणजे कन्फ्युजन असं आहे की याचा सिक्वेन्स काय राहील, कोबाल्ट अगोदर का निकेल अगोदर इथं प्लेस करायचा, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला इथं दिसून येतो. इट इज ओनली बिकॉज द if atomic masses are converted into what? Whole number. Now, isotopes were discovered long time after Mendeleev put forth in the periodic table. As isotopes have same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. पहा आता काय म्हणलंय की मेंडेलिव्ह नंतर लॉंग टाइम म्हणजे बऱ्याच काळानंतर आयसोटोप्स डिस्कवर करण्यात आले की जे आपल्याला हे पिरियॉडिक टेबल मध्ये प्लेस करायचे आहेत. पण आता प्रश्न असा आहे, आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ऍटॉमिक मासेस. आयसोटोप जे आहेत याच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात पण ऍटॉमिक मासेस डिफरंट असतात. सो क्वेश्चन असा आहे ऑर चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ अस ऑर मेंडेलिव्ह दॅट हाऊ टू प्लेस दीज इलेमेंट्स ऑर आयसोटोप्स इन द पिरियॉडिक टेबल. कारण ॲटॉमिक मास डिफरंट असल्यामुळे त्यांना डिफरंट प्लेसला प्लेस केलं पाहिजे, पण केमिकल प्रॉपर्टी सेम असल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी बसवलं पाहिजे. मग इथं कन्फ्युजन असं की नेमकं त्यांना बसवायचं कुठं, हाऊ टू प्लेस आयसोटोप, दॅट इज द बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. वेन इलेमेंट्स आर ऍडेड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. आता जर आपण इलेमेंट्स हे ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडत जर असेल तर ॲटॉमिक मास जे आहे हे राईज म्हणजे वाढत जायला पाहिजे. देअर शुड बी इन्क्रीज इन ॲटॉमिक मास, पण तो जो इन्क्रीज आहे हा युनिफॉर्म दिसत नाही आपल्याला, एकसारखा इन्क्रीज दिसत नाही. इट वॉज नॉट पॉसिबल देअर फोर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी इलेमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन द टू हेवी इलेमेंट्स. आणि मग याचा परिणाम असा झाला, हा युनिफॉर्मनेस नसल्यामुळे एकसारखी वाढ जी आहे ॲटॉमिक मासमध्ये होणारी ती तशी दिसत नाही आपल्याला इथं. आणि त्यामुळे दोन हेवी इलेमेंट, दोन जड इलेमेंट जे असतील, जड म्हणजे ज्या दोन ॲटॉमिक दोन इलेमेंटचा ॲटॉमिक मास जास्त असतं, ह्या दोन इलेमेंटच्या मध्ये आधी जर एखादा इलेमेंट भविष्यात डिस्कवर केला जाईल तर तो प्रेडिक्ट करणं जरा अशक्य आहे. म्हणजेच जर आपण हा पिरियड टेबल पाहिलं तर जो इन्क्रीज आहे ॲटॉमिक मासमध्ये तो युनिफॉर्म नाही. हां, कधी ॲटॉमिक मास 2.4 ने इन्क्रीज झालाय तर कधी 1.6 ने झालाय, इथं 1 ने इन्क्रीज झालाय, इथं 2 ने झालाय, इथं 2 ने झालाय, इथं तर 3 ने इन्क्रीज झालेला आहे ॲटॉमिक मास. सो हा जो इन्क्रीज आहे किंवा राईज आहे ॲटॉमिक मासमधला हा युनिफॉर्म नाही. आणि याचा परिणाम असा आहे की दोन इलेमेंट मध्ये जर आपल्याला प्रेडिक्ट करायचे असतील इलेमेंट तर ते करणं जरा डिफिकल्ट आहे किंवा शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट इलेमेंट्स बिकॉज ऑफ धिस रिझन. देन पोझिशन ऑफ हायड्रोजन, धिस इज व्हेरी बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस टिल टुडे. आजही हा प्रश्न आहेच, तो कसा आपण नंतर येणाऱ्या पिरियड टेबल मध्ये पाहू. सो हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स. ओके, सो हायड्रोजन हा जो इलेमेंट आहे हा हॅलोजन सारखं साधर्म्य किंवा हॅलोजन सारखे हॅलोजन बरोबर सारखेपणा दाखवतो. ही शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स. फॉर एक्झाम्पल, मॉलेक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज एच टू, व्हाईल मॉलेक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑल हॅलोजन्स लाईक फ्लोरिन हॅव्हिंग एफ टू, क्लोरिन हॅव्हिंग सी एल टू,
तर हायड्रोजन आणि हॅलोजनचा मॉलेक्युलर फॉर्म्युला एकसारखे आहे. इन द सेम वे देअर इज अ सिमिलॅरिटी इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. त्याचबरोबर हायड्रोजन आणि अल्कली मेटल जर आपण पाहिलं तर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज पण आपल्याला सारख्या दिसतात. देअर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलेक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स. तर हायड्रोजन आणि अल्कली मेटलचे जे कंपाऊंड आहेत याच्यामध्ये पण आपल्याला सिमिलॅरिटी दिसते. ओके, फॉर्मड विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. सो क्लोरीन आणि ऑक्सिजन बरोबर हायड्रोजन आणि हॅलोजनचे जे कंपाऊंड फॉर्म होत आहेत याच्यामध्ये पण आपल्याला सारखेपणा दिसतोय. ओके, ऑन कन्सिडरिंग द अबव प्रॉपर्टीज इट कॅनॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स दॅट इज ग्रुप 1 और ग्रुप ऑफ हॅलोजन दॅट इज ग्रुप 7. म्हणजे पहा इथं काय म्हणायचं आहे की हायड्रोजन हा जो आहे हा हॅलोजन आणि अल्कली मेटल सारखे गुणधर्म दाखवतो. मग आता जर आपण पिरियॉडिक टेबल पाहिलं तर या पिरियॉडिक टेबलमध्ये हॅलोजन्स जे आहेत ते आपल्याला इथं दिसत आहेत, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. ओके, आता आयोडीन इथं दाखवलेलं नाही पण हा हॅलोजनचा ग्रुप आहे. आणि इकडे अल्कली मेटल्स आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. ओके, मग आता हायड्रोजनला नेमकं अल्कली मेटलमध्ये प्लेस करायचं का हॅलोजन बरोबर प्लेस करायचं, हा एक मोठा क्वेश्चन आहे की ज्याचा आन्सर इथं मिळत नाही आपल्याला. आणि प्रॉपर्टीज सिमिलर आहेत हे एक्सप्लेन करण्यासाठी काही कंपाऊंड दिलेत. कंपाऊंड ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचे कंपाऊंड पहा आणि अल्कली मेटलचे कंपाऊंड पहा, HCl NaCl सारखा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हायड्रोजन कंपाऊंड ऑफ हायड्रोजन विथ ऑक्सिजन इज H2O, कंपाऊंड ऑफ अल्कली मेटल दॅट इज सोडियम विथ ऑक्सिजन N2O, विथ सल्फर H2S, विथ सल्फर N2S. देन सो इथं काय दिसतंय, सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन आणि अल्कली मेटल. आता सिमिलॅरिटी ऑफ हायड्रोजन विथ हॅलोजन्स पहा, हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे, हॅलोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे. हायड्रोजन ज्यावेळी अल्कली मेटल बरोबर कंबाईन होतात त्यावेळी ते NaH म्हणजे अल्कली मेटल बरोबर अशा प्रकारचा मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर्म होतो. तर हॅलोजन जो आपण इथं क्लोरीन घेतलाय, क्लोरीनचा सोडियम बरोबर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaCl. देन वी हॅव हायड्रोजन विथ कार्बन फॉर्म CH4, हॅलोजन विथ कार्बन दॅट इज क्लोरीन विथ कार्बन फॉर्म CCl4. म्हणजे इथं पण सारखेपणा दिसतोय. सो हायड्रोजन हा अल्कली मेटल आणि हॅलोजन दोन्ही बरोबर सारखेपणा दाखवतो. सो क्वेश्चन इज दॅट हाऊ वेअर टू प्लेस हायड्रोजन, हायड्रोजन आपल्याला नेमका कुठं प्लेस करायचा आहे, अल्कली मेटल बरोबर करावं लागेल का हॅलोजन बरोबर करावं लागेल. तर हा प्रश्न इथं अजूनही स्टील अनअन्सरेबल आहे. नाऊ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. यूज युअर ब्रेन पॉवर, राईट द मॉलेक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड्स ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. तर यासाठी तुम्ही हे जे मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल दिलेलं आहे याचे मॉलेक्युलर फॉर्म्युले ऑक्सिजन बरोबरचे दिलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला ते मांडावे लागतील ते कम्पेअर करून. फक्त एक काळजी घ्या की जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हेडवरती डोक्यावरती दिले आहेत, ते तुम्हाला इथं बेसमध्ये लिहायला लागतील. आणि तसंच आणखी एक प्रश्न आहे, विथ हायड्रोजन पण तुम्हाला या एलिमेंटचे कंपाऊंड मांडायचे आहे. सो यू जस्ट राईट डाऊन मॉलेक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ दीज एलिमेंट्स विथ ऑक्सिजन अँड विथ हायड्रोजन बाय ऑब्झर्विंग मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, बाय रेफरिंग मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आणि तर इथंपर्यंत आपल्या असं लक्षात आलं की अजूनही मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही त्रुटी आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, आणि म्हणून आपण आता शिफ्ट होतोय. वी आर नाऊ शिफ्टिंग टुवर्ड्स द नेक्स्ट पिरियॉडिक टेबल, नेक्स्ट अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट दॅट इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर आपण आता मॉडर्न पिरियॉडिक टेबलकडे जातोय आणि यामध्ये आता आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं हे पिरियॉडिक टेबल कसं होतं आणि यामध्ये काय आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतात मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा विचार केला असता. सो मॉडर्न पिरियॉडिक लॉ. सो ॲट फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द मॉडर्न पिरियॉडिक लॉ, जस्ट लाईक वी हॅव डिस्कस्ड फॉर मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. द सायंटिफिक वर्ल्ड डीड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ ॲटम व्हेन मेंडेलिव्ह पुट फोर्थ पिरियॉडिक टेबल. आता जर आपण मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल किंवा तो काळ जर आपण पाहिला, ॲट हिज टाईम ॲटॉमिक मास बऱ्यापैकी माहिती होतं पण सायंटिस्टना त्यावेळी इंटेरियर ऑफ ॲटम, ॲटम्सच्या आतमध्ये सेंट्रल पार्ट जो आहे याविषयी बऱ्यापैकी माहिती नव्हती. दे डीड नॉट नो अबाउट द एनिथिंग अबाउट द इनसाईड ऑर इनसाईड पार्ट ऑफ अन ॲटम. आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ अन ॲटम अँड ॲटॉमिक नंबर. आणि मग इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाल्यानंतर, आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स सायंटिस्ट हॅव स्टार्टेड एक्सप्लोरिंग रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर, मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम अँड इट्स ॲटॉमिक नंबर. तर सायंटिस्टनी इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर आणि त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यामध्ये काय रिलेशन आहे का हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ इलेमेंट्स. द
जर ॲटॉमिक नंबर आपण पाहिला आहे मेंडेलियनच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, हा फक्त सिरियल नंबर दिला आहे 1, 2, 3, 4 असा सिरियली तो नंबर येतो. बट इन 1913 AD द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले डेमॉन्स्ट्रेटेड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स अलॉंग एक्सपेरिमेंट डन युझिंग एक्सरे ट्यूब दॅट द ॲटॉमिक मास ऑफ इलेमेंट करस्पॉन्डिंग टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम ऑफ इलेमेंट. सो 1913 मध्ये इंग्लिश सायंटिस्ट आहे, इंग्लंडचा सायंटिस्ट आहे हेनरी मोस्ले, यानं काय केलं, ही डेमॉन्स्ट्रेटेड ऑर ही शोड दॅट बाय युझिंग ए एक्सपेरिमेंट विथ एक्सरे ट्यूब, त्यानं एक्सरे ट्यूबचा एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि त्यानं काय दाखवून दिलं, ही शोड दॅट, ही डेमॉन्स्ट्रेटेड दॅट ॲटॉमिक नंबर ऑफ अन इलेमेंट करस्पॉन्डिंग टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. तर ॲटॉमिक नंबर जो आहे इलेमेंटचा हा त्याच्या न्यूक्लियसवरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढा असतो, ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम ऑफ दॅट इलेमेंट, किंवा त्या इलेमेंटच्या न्यूक्लियसमध्ये जे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढा असतो. धिस रिव्हील्ड दॅट ॲटॉमिक नंबर इज द मोस्ट ऑर मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अन इलेमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. सो ही शोड दॅट ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन द ॲटॉमिक मास, की ज्या ॲटॉमिक मासचा यूज मेंडेलियने केला होता. तर मोस्टली काय म्हणतो इथं, ॲटॉमिक मास नाही तर ॲटॉमिक नंबर ही सगळ्यात फंडामेंटल प्रॉपर्टी आहे इलेमेंट क्लासिफिकेशनसाठी किंवा इलेमेंटच्या अभ्यासासाठी. सो अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियॉडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज, आणि मग यावरून ह्या रिझल्ट नंतर, ह्या एक्सपेरिमेंटच्या रिझल्ट नंतर जो आपला ओल्ड मेंडेलियन पिरियॉडिक लॉ होता तो आता अपडेट केला गेला इन द फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियॉडिक लॉ. अँड त्याचं स्टेटमेंट असं आहे, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. तर इलेमेंट्सचे जे प्रॉपर्टीज आहेत ते त्याच्या ॲटॉमिक नंबरचे पिरियॉडिक फंक्शन आहेत. म्हणजे जर इलेमेंट्स, आता इलेमेंट्स जर ॲटॉमिक नंबर्सच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडले की त्यांच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात, पिरियॉडिकली रिपीट होतात, की ज्याला आपण पिरियॉडिक फंक्शन असं म्हणतो. सो लेट अस मूव टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे थोडक्यात आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे की जर इलेमेंट क्लासिफाय करायचे असतील तर आपल्याला ॲटॉमिक नंबर्सचा वापर करावा लागेल, नाही तर ॲटॉमिक मासचा नाही. सो मॉडर्न पिरियॉडिक टेबल दॅट इज लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि मग ॲटॉमिक नंबरचा वापर करून जे पिरियॉडिक टेबल मांडण्यात आले त्याचा आपण आता स्टडी करणार आहोत. मॉडर्न पिरियॉडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. The classification of elements resulting from an arrangement of elements in the increasing order of their atomic numbers is the modern periodic table. So just like we have seen in case of Mendeleev's periodic table, Mendeleev ne काय केलं, atomic mass च्या increasing order मध्ये element मांडले, जे टेबल मिळालं त्याला आपण Mendeleev's periodic table म्हणतो. पण आता तो जो periodic law होता तो आता update झालाय modern periodic law मध्ये, की जो काय सांगतोय तर atomic number ही most fundamental property आहे element classification साठी. So when we arrange elements in the increasing order of their atomic numbers, we get a table, now it is called as modern periodic table. The properties of elements can be predicted more accurately with the help of modern periodic table formed on the basis of atomic number. आणि जसं मेंडेलियनच्या पिरियॉडिक टेबलमध्ये इलेमेंटच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट करण्यात आल्या, त्यापेक्षाही या पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या जातात त्या मोर ॲक्युरेटली, अधिक म्हणजे जास्त अचूकपणे ह्या प्रॉपर्टीज आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा प्रेडिक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, की जे ॲटॉमिक नंबरवरती बेस्ड आहे, विच इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर्स. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड अ लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. नाव धिस पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड एज लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. याला आणखी एक नाव दिले, इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल द इलेमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर्स. सो इन दिस पिरियॉडिक टेबल इलेमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर्स. सो यू कॅन सी दिस पिरियॉडिक टेबल. लेट मी मूव टू द पिरियॉडिक टेबल 2.7. सो धिस इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, यू कॅन सी धिस इज होल धिस मॉडर्न पिरियॉडिक टेबल व्हेअर इलेमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and so on. So this is what we call modern periodic table. So elements are arranged according to their atomic number. As a result, most of the drawbacks of Mendeleev's periodic table appear to be removed. आणि याचा परिणाम असा झालाय की जी मेंडेलियनच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या काही ड्रॉबॅक होत्या त्या इतर रिमूव्ह झाल्यात, निघून गेल्यात. बट मगाशी बोलल्याप्रमाणे
However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. तर हायड्रोजनची जी पोझिशन आहे या पिरियड टेबल मध्ये इथंही हा जो प्रश्न आहे हा अजूनही त्याचं उत्तर मिळालेलं नाही किंवा हायड्रोजनची पोझिशन अजूनही आपल्याला फिक्स करता आलेली नाही. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऍटम ऑफ एन ऍटम द वे इन विच इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अराउंड द न्यूक्लियस इट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. सो वी नो हाउ कॅन वी राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एखाद्या इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो हे आपल्याला माहित आहे. सो वी जस्ट टेक द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड वी डिस्ट्रीब्युट दीज इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट ऑर्बिट्स. पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन, दुसऱ्यामध्ये आठ, तिसऱ्यामध्ये अठरा अँड सो ऑन, म्हणजे हा सिक्वेन्स ठरलेला आहे. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. वी हॅव सोडियम, ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 281. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करतो वेगवेगळ्या शेल्समध्ये. अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. आता त्याच्या पुढेही जाऊन काय म्हणलंय की इलेमेंटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तोच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. सो द रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर ऑफ अन इलेमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द पिरियॉडिक टेबल. मग हे जे रिलेशन आहे ॲटॉमिक नंबर आणि त्याचं त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यामध्ये जे रिलेशन आहे हे आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये पाहायला मिळतं आणि ते आपण पाहणार आहोतच. ओके, सो अगेन दिस पिरियड टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर्स. इन दिस पिरियड टेबल इलेमेंट्स आर ऍरेड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. दिस पिरियड टेबल इज ऑल्सो कॉल्ड एज लॉंग फॉर्म ऑफ द पिरियड टेबल. हियर मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलियन पिरियड टेबल आर रिमूव्ड अँड इन दिस पिरियड टेबल द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली ॲज इट बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर्स. And atomic number is decided on the basis of electronic configuration. Electronic configuration is decided on the basis of atomic number, as the atomic number is equal to the total number of electrons present in an atom. So let us move forward. But before that, some of the questions are given here, and we will discuss this question. How is the problem regarding the position of cobalt and nickel in the Mendeleev's periodic table resolved in the modern periodic table? सो आपण पाहिलं होतं मेंडेलीच्या पिरियड टेबलमध्ये कोबाल्ट अँड निकेलचं ऍटॉमिक मास सेम होतं होल नंबरमध्ये. मग त्यांचं त्यांची जी पोझिशन आहे त्यांचा जो सिक्वेन्स आहे त्याबद्दल प्रश्न होता. पण जर आपण मॉडर्न पिरियड टेबल पाहिलं तर आता मॉडर्न पिरियड टेबल हे ॲटॉमिक नंबरवरती डिपेंड आहे, ॲटॉमिक मासवरती नाही. आणि म्हणून कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 आहे तो म्हणून पहिल्यांदा येतो आणि नंतर निकेल येतो कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 28 आहे. ऑल्दो बोथ हॅव्हिंग ॲटॉमिक मास सेम बट ॲटॉमिक नंबर्स आर डिफरंट. सो we have now perfect sequence for these two elements. Okay, so now let us go back, move back. Now second question is what, how did the position of chlorine 35 and chlorine 37 fixed in the modern periodic table. ha punha ek drawback apan pahila hota ki chlorine 35 ani chlorine 37, not only chlorine, फॉर ऑल द इलेमेंट्स हॅव्हिंग आयसोटोप्स, ज्या इलेमेंटचे आयसोटोप्स आहेत त्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं आहे. तर हे जे पिरियड टेबल आहे हे डिपेंड आहे ॲटॉमिक नंबरवरती आणि ॲटॉमिक नंबर जर आपण पाहिला तर आयसोटोपचा सेम असतो. सो आयसोटोप शुड ऑक्युपाय सेम प्लेस इन द मॉडर्न पिरियड टेबल. त्यामुळे एकाच प्लेसमध्ये जिथं आपण क्लोरीन पाहतो या पिरियड टेबलमध्ये, फॉर एक्झाम्पल, सो वी हॅव क्लोरीन, तर याच ठिकाणी ते दोन्ही आयसोटोप्स आहेत हे लक्षात घ्यायचं. किंवा हायड्रोजनचे तीन आयसोटोप्स आहेत ते ह्या याच ठिकाणी आहेत. कार्बनचे तीन आयसोटोप्स आहेत ते पण याच ठिकाणी आहेत. ऑक्सिजनचे दोन आयसोटोप्स आहेत ते पण याच ठिकाणी एकाच ठिकाणी येणार आहेत. ओके, अँड जो मग केमिकल प्रॉपर्टीज सेम असल्यामुळे त्यांना एकच प्लेस दिली गेली पाहिजे. तर हे पण इथं आपण क्लिअर करतोय. कॅन देअर बी इलेमेंट विथ ॲटॉमिक मास 53 अँड 54 ऑर 54 इन बिटवीन द टू इलेमेंट्स क्रोमियम दॅट इज 52 अँड मॅंगेनिज 25. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल किंवा विचार करावा लागेल. फक्त इथं लक्षात घ्या की ॲटॉमिक नंबर क्रोमियमचा 24 आहे आणि मॅंगेनिजचा 25 आहे. यावरून तुम्ही याचं उत्तर प्रेडिक्ट करू शकता, मांडू शकता. व्हॉट डू यू थिंक, शुड हायड्रोजन बी प्लेस्ड इन ग्रुप 17 ऑफ हॅलोजन्स ऑर ग्रुप 1 ऑफ अल्कली मेटल्स इन द मॉडर्न पिरियड टेबल. सो मी पुन्हा एकदा सांगितलं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा प्रश्न अजूनही आपल्याला या मॉडर्न पिरियड टेबलमध्ये दिसून येतोय. सो दॅट इज अबाउट मॉडर्न पिरियड टेबल. आपण जस्ट काय केलं की मॉडर्न पिरियड टेबल कशावरती आधारले आणि कसं मांडलं गेलं ते आपण पाहिलं आणि आता आपण पाहणार आहोत, वी विल डिस्कस द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल.
The modern periodic table contains seven horizontal rows called periods. If you look at this modern periodic table, it contains seven horizontal rows. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता हे खालचे दोन आहेत ते धरायचे नाहीत. सो हॉरिझॉन्टल रोज किती आहेत? सात आहेत. ओके. सिमिलरली 18 व्हर्टिकल कॉलम्स इन द टेबल आर द ग्रुप्स. आता जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला पिरियड्स म्हणायचं. दे आर कॉल्ड एज पिरियड्स. सो देर आर सेवन पिरियड्स स्टार्टिंग फ्रॉम 1 to 7. आणि जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत ते 1 to 18 आहेत. स्टार्टिंग फ्रॉम 1 to 18 त्याला सरळ नंबरिंग केलंय. 1 to 18 दे आर कॉल्ड एज ग्रुप्स. द अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स The arrangement of groups and periods result into the formation of boxes in the periodic table. तर groups आणि periods म्हणजे vertical columns, horizontal rows चे arrangement जे आहे याला आपण groups आणि periods चे arrangement म्हणतो. आणि यामुळे या periodic table मध्ये boxes form झालेले आहेत. So here you can see there are boxes, various number of large वेगळ्या प्रकारचे boxes form झालेत की ज्यामध्ये elements आहेत. प्रत्येक box मध्ये एक element येतोय. Atomic numbers are serially indicated in the upper part of these boxes. So, ह्या box मध्ये जर आपण पाहिलं तर atomic number जे आहेत हे serially वरती दाखवलेले आहेत. You can see here. प्रत्येकाचा atomic number असा वरती डोक्यावरती दाखवलेला आहे. One serially म्हणजे याचा 1 आहे, याचा 2 आहे, then we have 3, 4, 5. 6 म्हणजे हा सिक्वेन्स ऍटॉमिक नंबरचा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आणि ते वरती डोक्यावरती दाखवण्यात आलेले आहेत. आपण पिरियड टेबलचं स्ट्रक्चर पाहतोय. सो स्ट्रक्चर मध्ये पहिला पॉइंट व्हर्टिकल कॉलम्स अँड हॉरिझॉन्टल रोज. व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड एज ग्रुप्स, हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड एज पिरियड्स, अँड इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. ऍटॉमिक नंबर्स आर इंडिकेटेड ऑन द अपर पार्ट ऑफ दिस बॉक्स. इच बॉक्स करस्पॉन्डिंग टू द प्लेस फॉर वन इलेमेंट. अँड प्रत्येक बॉक्स मध्ये एक इलेमेंट आहे. Apart from these 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. So again move to the periodic table. मी मगाशी हे explain केलं होतं. तर apart from these 7 periods, या 7 periods बरोबर खाली bottom ला, base ला आणखी दोन horizontal आपल्याला lines दिसतात तिथं. Apart from this, आता हे काय आहे? They are shown separately at the bottom of periodic table. They are called as lanthanide series and actinide series. तर ही जी सिरीज आपल्याला इथं दिसते यामध्ये एक आहे लॅन्थानाइड, LA पासून सुरू होते ती, आणि दुसरी आहे ऍक्टिनाइड. सो लॅन्थानाइड सिरीज, ऍक्टिनाइड सिरीज. सो देअर आर टू सिरीज, वन इज लॅन्थानाइड सिरीज अँड अदर इज ऍक्टिनाइड सिरीज. देअर आर 118 बॉक्सेस इन द पिरियड टेबल इन्क्लुडिंग टू सिरीज. सो मग आपण जेवढे बॉक्सेस काउंट केले तर ते 118 होतात. बेसचे जे दोन लॅन्थानाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज धरले असतात हे नियर अबाउट 118 बॉक्सेस होतात. इट मीन्स दॅट देर आर 118 प्लेसेस फॉर इलेमेंट्स इन द मॉडर्न पिरियड टेबल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या पिरियड टेबलमध्ये जवळपास 118 बॉक्सेस आहेत, 118 इलेमेंट्स आहेत. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ फ्यू एलिमेंट्स वेअर एस्टॅब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियड टेबल इज नाऊ कम्प्लिटली फिल्ड. ऑल द 118 इलेमेंट्स आर डिस्कवर्ड. आणि रिसेंटली नुकतंच अलीकडच्या काळामध्ये नवीन इलेमेंट्स फॉर्मेशन यावरती एक्सपेरिमेंट करण्यात आले आणि काही नवीन इलेमेंट शोधले गेले की जे या पिरियड टेबल मध्ये बसवण्यात आले आहेत. दे आर दे कॅन बी इझिली फिक्स्ड इन टू द पिरियड टेबल अँड दॅट इज व्हाय ऑल 118 इलेमेंट्स आर नाऊ डिस्कवर्ड असं आपण म्हणू शकतो. द एंटायर पिरियड टेबल इज डिव्हायडेड इन टू 4 ब्लॉक्स. आता हे जे पिरियड टेबल आहे हे 4 ब्लॉक्स मध्ये डिव्हाइड केले. 1 इज एस ब्लॉक, 2 इज पी ब्लॉक, 3 इज डी ब्लॉक and last that is 4th is F block. आता याचा नेमका अर्थ हा तुम्हाला 11th क्लास मध्ये समजेल. आता तुमच्या सिलेबसचा तो बियॉन्ड पार्ट आहे. फक्त तुम्ही एवढंच लक्षात घ्या की हे जे पिरियड टेबल मध्ये आहे जे आहे ते 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केले. जसं एखादी बिल्डिंग आपण ब्लॉक्स मध्ये डिवाइड करतो, ब्लॉक 1, ब्लॉक 2 असं, इथं हे पिरियड टेबल 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केले. S block, P block, D block, F block. सो S block contain group 1 and 2. सो पहिले जे दोन ग्रुप आहेत हे S block मध्ये येतात. Then P block contain group 13 to 18. D block contain group 3 to 12. And F block is nothing but it is these two separate series at the bottom. Here the two bottom la series this that here F block madhe yet hai. So you have to remember this. Then while lanthanide actinide series forms F block,
The D block elements are also called a transition element. आता यातल्या या ब्लॉक्स ना काही नाव दिलेत किंवा ते एलिमेंट जे आहेत त्यांना पर्टिक्युलरली नाव देण्यात आलेली आहेत. सो डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतो. याचं उत्तर मी शेवटी देईन ज्यावेळी आपण डी ब्लॉक एलिमेंट्सचा पुन्हा एकदा माहिती थोडीफार घेणार होते. द झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ पिरियड टेबल. द थ्री डायरेक्शनल टाइप्स ऑफ एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियड टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. तर ह्या पिरियड टेबल मध्ये जर आपण पी ब्लॉक मध्ये पाहिलं, इफ यू गो टू द पी ब्लॉक देर इज अ झिगझॅग लाईन. सो यू कॅन सी हिअर, इथं अशी एक लाईन तुम्हाला दिसते जाताना. हा, दिस इज व्हॉट वी कॉल झिगझॅग लाईन. आता ही झिगझॅग लाईन जी आहे, नागमोडी जी लाईन तिथं ड्रॉ केलेली आहे, याचं एक महत्व आहे. बरं का, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियड टेबल. The three traditional types of elements clearly shown in the modern periodic table with the help of zigzag line. आता ट्रॅडिशनली जे आपण मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स असं क्लासिफिकेशन पाहिलं होतं इलेमेंटचं, तर ते पण आपल्याला इथं दिसून येतं. बरं का, हे आणखी एक इम्पॉर्टन्स आहे या पिरियड टेबलचा. मेटलॉइड्स इलेमेंट्स, मेटलॉइड इलेमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. तर आपण या झिगझॅग लाईनवरती जे इलेमेंट पाहिले या बॉर्डरवरती, लाईक सिलिकॉन, जर्मॅनियम, अँटीमनी, टेलुडियम, पोलोनियम, हे जे आहेत हे सगळे मेटलॉइड्स आहेत. देन टू द लेफ्ट हँड साइड ऑफ दिस झिगझॅग लाईन, पहा काय म्हणले, ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट हँड साइड. तर ह्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडला सगळे जे आहेत हे मेटल्स आहेत. हां, हे सगळे मेटल्स आहेत या झिगझॅग लाईनच्या. आणि इवन हे पण आहेत, हे आता मी, हां हे पण आहेत मेटल्स. आणि राईट हँड साइडला नॉन मेटल्स आहेत. वेल, नॉन मेटल्स आर ऑन द राईट हँड साइड. ओके, so that is about structure of this modern periodic table. तर आपण आता इथपर्यंत मॉडर्न पिरियड टेबल, त्याचबरोबर मेंडेलिस पिरियड टेबलच्या मेरिट्स आणि डिमेरिट्स, आणि मॉडर्न पिरियड टेबल कसं मांडण्यात आलं त्याचं स्ट्रक्चर डिस्कस केलं. वी हॅव डिस्कस्ड अबाउट मेंडेलिस पिरियड टेबल, मेरिट्स, डिमेरिट्स, अँड ऍट द सेम टाइम वी हॅव डिस्कस्ड अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ मॉडर्न पिरियड टेबल अँड हाऊ दिस पिरियड टेबल लुक, देन वॉट इज द स्ट्रक्चर. And in next session, we will discuss about modern periodic table and electronic configuration of elements in the form of groups and electronic configuration, periods and electronic configuration. So, इथे हा पार्ट संपलेला आहे. आणखी दोन पार्ट मध्ये हा टॉपिक संपेल. सो व्हिडिओ जर समजला नसेल तर पुन्हा एकदा पहा. तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा. धन्यवाद. हा सेशन इथं संपलेला आहे.